नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. चार आठवड्यांच्या धुमशानानंतर प्रचार तोफा थंडावल्या, उमेदवारांची धाकधूक वाढली, छुपा प्रचारास सुरुवात. परळीत सभा आटोपल्यानंतर पंकजा मुंडेंना स्टेजवरच आली भोवळ, त्यामुळे त्या खाली कोसळल्या, प्रकृती मात्र स्थिर. अठरा महिन्यात पाणी दिले नाही तर निवडून येणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा, पुढे लोकसहभागातून आम्ही काम करून दाखवू, जत पाणी संघर्ष समितीचा इशारा. भाजपच्याच कॅबिनेट मंत्र्याकडून चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख, अजित पवार यांचा दावा, निवडणुकीनंतर नाव सांगणार असल्याचंही स्पष्टीकरण. पत्रकार मित्रांनो, जरूर हा शब्द माझ्याकडे गोड कुणी वापरला हे मी निवडणुका संपल्यानंतर सांगेन. मात्र एक सांगतो, हा शब्द काही कामाच्या करता एका मंत्र्यांच्याकडे मी गेलेलो होतो आणि त्यांना सांगितलं. माझ्याबरोबर एकाचं काम होतं, तो आमचा एक सहकारी होता संघटनेचा म्हणून. तो म्हणाला त्या व्यक्तीला, म्हणजे त्या मंत्र्यांना, अहो तुमचं जर शिफारस पत्र असलं तर माझं काम व्हायला मदत होईल. कळले, अरे ते माझ्या शिफारस पत्राचं कितपत ऐकतील माहिती नाही, ते माझा ऐकतील असं मला वाटत नाही, पण तुला या या कारणाकरता मी शिफारस पत्र देतो. ते कारण मी सांगितलं, कारण आता ते कारण सांगितलं गेलं मी सुरू ब्रेकिंग न्यूज होईल. तर त्यांनी तसं सांगताना, अरे बाबा चंपा माझा ऐकत नाही, तर मी काही जास्त बोललो नाही तिथे. मी बाहेर आलो, बाहेरवरून तो माझा सहकारी बाहेर आला, म्हणजे मी असं का म्हणले, आणि ते भाजपचे कॅबिनेट मंत्री होते. की चंपा मीच थोडं शॉर्ट फॉर्म घेतलं तर चंद्रकांत पाटलांचा चंप आणि पाटलाचा पाच चंपा असं ते आलं. आता मी स्वतः दादांनाच सांगणार की दादा हे तुम्ही ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसत होता त्या शाण्यानेच ही शब्द वापरला. शरद पवारांकडून शिकण्यासारखं बरंच काही. आदित्य ठाकरेंकडून शरद पवारांच्या भर पावसातील सभेचं कौतुक, उद्धव ठाकरेंचा मात्र पवारांवर निशाणा. शेवटच्या प्रचारसभेत राज ठाकरेंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा, गुजरातमध्ये भूमिपुत्रांची बाजू मांडणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये जातो, मात्र तीच भूमिका मी इथे मांडल्यावर खल नाही कसा, राज यांचा सवाल. इतके वर्ष आम्ही तुमच्यासोबत राहिलो ही आमची चूक होती का, शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया. या दुष्ट राक्षसाच्या तोंडाला जामर बसवा, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेवर जहरी टीका. मुंडेंच्या शब्दसंधानाने राजकीय वातावरण तापले. सेवा केली ह्या दुष्ट राक्षसांच्या आणि या खोटारड्या लोकांच्या तोंडाला. मला वाटतं यांनी सांगितलं ना काय, निवडणुकीच्या काउंटिंगच्या आजूबाजूला काय करा, जामर बसवा. यांच्या तोंडाला जामर बसवलं पाहिजे. इतकी घाण ओकतात, इतका वाईट बोलतात की माणसाच्या कानात गंगा जळ टाकाव असे यांचे विचार. माझ्यासारखा शुद्ध, खरं स्वतःला शुद्ध म्हणायला गेलं तर काय करू, सात्विक कुणालाही माझ्या जीवनात मी कधी मनानी पण त्रास दिला नाही, स्वप्नात देखील मी कुणाला त्रास दिला नाही. पण मला किती त्रास व्हायला या राक्षसांचा, कारण माझ्याच हातून यांचा नायनाट होणार. माझी व्यक्तीशी लढाई नाही, त्या प्रवृत्तीशी. मला पाहिजे सगळं, मला पाहिजे. अरे बाबा आमदार आहेस ना, चार वर्ष राहणार आहेस ना, कशामुळे जीवाचा आरतापिठा चालला? सारखं कालपासून भाषण करायला
त्यांनी दसला घेतलं, त्यांनी आडसकरांना घेतलं, त्यांनी जयप्रकांना सेटल केलं, त्यांनी अक्षय मुंडेला घेतलं. म्हणायचंय काय तुम्हाला धनंजय मुंडे, तुम्हाला काय म्हणायचंय? सांगलीत काँग्रेसने समारोपाला काढलं मराठा कार्ड. कोथरूडमध्ये पाटील चालत नसले तरी सांगलीत मात्र पाटील चालणार. मराठा नेत्याला निवडून देण्याचं भावनिक आवाहन. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा राजकारणात. शेरानं शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.